नमस्कार मित्रांनो, तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत, ज्याचं नाव आहे क्षण मोमेंट्स, जेथे आपण असेच काही क्षण जपून ठेवतो आणि यूट्यूबवर अपलोड करतो, सो दॅट आपल्याला फ्युचरमध्ये त्याची उजळणी करता येईल. सो मित्रांनो, कर्नाटकाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या भागात आपण मुरडेश्वरला पोहोचलो होतो. तिथे मुरडेश्वर मंदिराचे दर्शन घेतले, भू कैलास केव्समध्ये मुरडेश्वर मंदिराचा इतिहासही जाणून घेतला. हे दोन्ही व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ह्याची लिंक मी वर आय बटनमध्ये दिलेली आहे. आणि तेथून आपण आता आलेलो आहोत ते थेट गोकर्णमध्ये. चला तर मग पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या भागाची सुरुवात करूया आणि पाहूया गोकर्णमध्ये आपल्यासोबत काय काय घडणार आहे. आता गोकर्णला उतरून आम्ही हॉटेलमध्ये जातो आहे. खूप जास्त गर्दी आहे आणि रस्ता पण काही नीट नाही आहे आणि सगळ्यांना भूक लागली आहे. सो आता जयने काहीतरी नवीन शोधून काढलं सर्फिंग करायचं. सो त्याला सर्फिंग करायची आहे. आम्ही तर उगाच त्याला कंपनी करत होतो टाइमपास म्हणून. तो बीचवर आहे. हां, सो बीच जवळच आहे, मागेच आहे. सो आता जस्ट वॉक घेणार आहोत. बघूया कसा एक्सपिरियन्स असणार आहे सर्फिंगचा. सो आम्हाला आता बीचवर जाता जाता बीच खूप लांब वाटला म्हणून आम्हाला हाऊस म्हणून आम्ही काय घेतलं तर आम्ही सायकल घेतली आहे. तिकडे तिला बॅलन्सच होत नाहीये आणि मी इकडे माझी सायकलच बॅलन्स होत नाहीये. नाही ते हँडल असेल तिकडे पुढे तरी. सायकलचा प्लॅन थोडासा फ्लॉप होताना दिसतोय कारण मेन रोड आम्ही सोडल्या आतल्या गल्लीत आलो. ह्या गल्लीतून इथून सायकल चालवणं इम्पॉसिबल आहे आमच्यासाठी सध्या. आणि अरे रस्ताच बंद आहे इथे. सायकल का आम्ही पण येऊ नाही शकत आहोत. उचलून नको ऐक ना, आपण बाहेरून कुठून तरी दुसरा रस्ता आहे का बघूया ना. चला या युटर्न मारूया. आपल्यासोबत काय झालं सो आम्ही कोणालाही न विचारता सायकल घेतली खरी रेंटने. आम्हाला वाटलं आम्ही जाऊ सायकल चालू पण नाही इकडे कुठल्याच बीचला सायकल जात नाही. सगळ्या बीचला वॉक म्हणजे चालतच जावं लागतं. त्यांनी मुद्दाम रस्ते असे बांधले आहेत वर ते असेच होते आय डोंट नो पण ते हा म्हणजे जाऊच शकत नाही बाईक गाडी काहीच जाऊ शकत. इथे पण वॉकच करायचं आहे म्हणजे मॅक्झिमम तुमच्या गाड्या इथेपर्यंत येऊ शकतात बस. त्याहून पुढे तुम्हाला चालतच जावं लागणार. बघूया काय स्पेशालिटी आहे बीचची. आणि एवढ्या स्ट्रगल नंतर ह्या गल्लीतून आम्ही आलो इथे आणि ह्या बीचवर आलो आहे. लांब लांब पर्यंत शॅक्स दिसत नाही आहेत आणि आपण का आलो या बीचवर. प्लॅन थोडा चेंज झाला आहे. जयने सर्फिंगचा प्लॅन कॅन्सल केला माहिती नाही का. ओके, समुद्र नीट नसल्यामुळे सर्फिंगचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. ओके ठीक आहे. सो आम्ही मागून आलो आहे, जय आणि बाबा समोर आहेत. सो आम्ही आता कुठेतरी मिडलमध्ये बसून एक कॅफे शोधायचा प्रयत्न करतोय. मला खूप जास्त गरम होतं तसं मी तोंडावर पाणी मारलं आहे. स्टील गरम व्हायचं तर काही थांबत नाही आहे. नमस्ते समुद्र कॅफे हा एक मिळाला आहे. बघूया कसं आहे, चांगला असेल तर इथेच बसायचा प्लॅन आहे. थोडं थांबू, थंड करू बॉडी आणि मग जाऊ. सो आता आम्ही घरी जाऊन फ्रेश वगैरे झालो आहे आणि परत ज्या सायकल घेतल्यावर त्या सायकल घेऊन मंदिराकडे निघालो आहे. तर माझ्यासोबत आता जय आहे. तो जय आणि मी सायकलिंग करत जायचं ठरवलं आहे. कुठल्या मंदिरात चाललो आहे आपण? आपण महाबळेश्वर ते चौथ्या शताब्दी चाललो. कर्नाटकामध्ये पण महाबळेश्वर आहे मित्रांनो. नुसतं करतो आहे, मंदिराचं नाव महाबळेश्वर आहे. चला बघूया आता महाबळेश्वर टेम्पलमध्ये काय काय बघायला मिळतं. बाकी सगळे तर रिक्षाने पुढे गेलेत, आम्ही सायकलिंग करत मजा करतोय. सो मला वाटलं बाकीची सगळी पब्लिक रिक्षाने जाते, हे लोक तर चालत चालले आहेत. हो मॅडम, तुम चलगी काय कोर आहे? तुम्हाला डबल सीट नाही देणार. स्वामी असं लुंगी घेतो बिकॉज इकडे ड्रेसिंग रूल आहे की
मेल आहे का? हा म्हणजे इथे आहेत तर असावेत. मी ऍक्च्युली बघितले मी दोघा तिघांना लुंगीमध्ये. सो इथे ड्रेस कोड आहे की मेल्सना लुंगी घालून जावं लागतं. मुद्दाम आम्ही हाफ पॅन्ट घालून आलो आहे, त्याच्यावर लुंगी गुंडाळायला बरी पडेल. आता थांबलोय, जे बाकीचे चालत येतात त्यांच्यासाठी थांबलोय. लुंगी नेसून आज जाणार. क्षितिजला लुंगी बांधता येत नाही म्हणून सासरे त्याला लुंगी बांधून देत आहेत. ओ नो, काय आहे राजे? ती आतमध्ये अडकली. हाऊ क्यूट इज दिस. फोल्ड कर ती अशी आतमध्ये, फोल्ड करतेश. आता सगळे आमच्या बाबांकडे एन्क्वायरी करत आहेत कुठून मिळाली, कितने मिळाला, कितने मिळाला, कितने मिळाला. हाऊ क्यूट आर दे लुकिंग. ह्याने वरवीर का बांधली एवढं कशाला लगेच? बाहेर बाहेर फोटो, इथे फोटो नको. चला आता आम्ही लाईन मध्ये पोहोचलोय आणि सिक्युरिटी आतमध्ये सोडतच नाहीये. सो बनियान टी शर्ट सगळंच काढावं लागणार आहे. काय काय कॅमेरा बंद कर, बस इथे लफडी नको, लफडी नको. हां तेव्हा तिथे प्रोहिबिटेड. चलो कॅमेरा बंद करतोय मी आता, प्रोहिबिटेड आहे. सो आम्ही आता दोन्ही मंदिर करून निघालो आणि महागणपती मंदिर पण केलं आम्ही, समोरच होतं. आता तिथून आम्ही जातोय ओम बीचला. कुठला पॉइंट आहे तो? बर्ड्स व्ह्यू आहे, बर्ड्स व्ह्यू काहीतरी आहे ना ओम बीचला. बर्ड्स व्ह्यू पॉइंट म्हणून आहे, तिथून छान सनसेट दिसतो असं बोलतात. इथून एक 4 किलोमीटर आहे. सो मी आणि जयने डिसाईड केलं की सायकलने जायचं, पण धाडसी निर्णय घेतला असा. ओके, धाडसी निर्णयच म्हणावा लागेल, बिकॉज हा स्लोप बघताय. इथून आम्ही चढत आलो आहे आणि हे अजून चढण संपत नाही आहे. सो आम्ही थोडा 2 मिनिटाचा ब्रेक घेतला आहे. अजून 1-10 मिनिटं लागतील, 4 किलोमीटर दिसतंय. हे लोक तर रिक्षाने गेले आहेत. बघू आता आमची अजून किती हालत होणार आहे पुढे. चला कंटिन्यू करूया. आणि आता आम्हाला असं वाटतं की आम्ही चूक केली सायकल घेऊन. आता जायला हवं होतं त्यांच्याबरोबर, कारण आता थोडासा स्लोप लागला. सो आम्ही एन्जॉय केलं. स्लोप संपतो संपतो तोपर्यंत चढण सुरू झाली आणि परत दोघांची हालत खराब आहे. आणि अजून 3 किलोमीटर जायचं. सो ओव्हरऑलच मस्त आहे. येस, चला परत एकदा चढण. आपल्याला टच घ्यायचं का बघायचं? ढकलूया सायकल. उगाचा कार्डिओ झाला आज. आम्ही फायनली आम्ही गिवअप केलं आहे. आमच्या काही सायकल चढत नाही आहे. आम्ही सायकल आता त्या रिक्षात टाकलं. आम्ही पण दोघे जण बसलो रिक्षात. काहीतरी विचित्र अरेंजमेंट केली आहे, पण आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो आता. आधी समुद्र दिसतोय, थोडाफार सनसेट पण आम्ही बघितला. आता मेन बीचवर जाऊन कळेल ना की काय केलं आहे. चल बघूया बीच, किती मेहनत करून काय आम्हाला बघायला मिळतं. अरे ते सगळं ठीक आहे, ती पुढची गोष्ट. अंकिताने सांगितलं आम्हाला ती ओम बीचवरून कुलदेला येणार आहे, म्हणून आम्ही डायरेक्टली कुलदेला आलो. हे लोक अजून ओम बीच राहत आहेत. ते बोटीने येऊ शकतात कुलदेला ओम बीचवरून. थांब ना, माझे पाय लटपटत आहेत. मी काय लुक्स तुला काय देऊ, मी स्वतः तर वजन झेपत नाही. मला हालत बघ माझी. बट ठीक आहे, बट आफ्टर ऑल दिस मेहनत हे हा व्ह्यू थोडा थोडा काम करतोय मला थोडाच. आम्ही फायनली आता कुठले बीचला आलो आहे आणि शांतपणे सनसेट बघतोय शॅक्सवर बसून. खाण्यापिण्याची ऑर्डर दिली आहे आणि आय गेस हे लोक आता जे बीचवर आहेत ते इथे येणार नाहीयेत असं मला वाटतंय.
सो लेट्स सी आमचं खाऊन पिऊन झालं की आम्ही निघू आणि रात्री त्यांना जॉईन करू. बघूया पुढेचा दिवस कसा होतोय. तुम्ही आता परत मेन बीच सो मित्रांनो आपण पहिल्या दिवसाच्या खूप हेक्टिक शेड्यूलनंतर रूमवर रिटर्न आलेलो आहोत. फ्रेश झालेलं आहे. फर्स्ट दिवसाचं पूर्ण प्लॅनिंग म्हणजे सक्सेसफुली झालेलं म्हणजे सगळं फुल कम्प्लीट झालेलं आहे. सगळे मंदिर आम्ही व्हिजिट केलेले आहेत. फक्त एका प्लॅनमध्ये खूपच जास्त गडबड झाली जिथे मी आणि जयाने सायकलिंग करायचा डिसिजन घेतला. पण ठीक आहे, तो पण एक चांगला एक्सपिरियन्सच झाला आमच्यासाठी की पुढच्या वेळेला आम्ही काय इम्प्रूव्ह करू शकतो. आता उद्याचं प्लॅनिंग चालू आहे. ते प्लॅनिंग संपलं की झोपणार. सो आजचा दिवस इथेच संपूया आणि उद्या सकाळी भेटूया एका नवीन दिवसासोबत. बघूया त्याच्यामध्ये आपण काय काय कव्हर करू शकतो. बाय बाय.